नमस्कार मंडळी, निकिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजचा पदार्थ सांगायची गरजच नाही, प्लेट पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल। नाशिकची सुप्रसिद्ध झणझणीत मिसळ मी आज बनवलेली आहे। मला स्वतःलाच असं वाटतंय की मी कुठल्या तरी हॉटेलमध्ये बसून ही मिसळची प्लेट इन्जॉय करते, पण तसं काही नाही आहे। मी स्वतः ही मिसळ बनवलेली आहे, खूप छान असा सुगंध सुटेला आहे, मी ट्राय करते। झणझणीत मिसळ थाळी कशी बनवायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक, कमेंट व शेअर करायला विसरू नका। सर्वप्रथम मी इथे कुकरमध्ये पाणी घालून घेते। आपल्याला सर्वप्रथम मटकी उकडवून घ्यायची आहे। मटकी नेहमी मिसळसाठी मोड आलेलीच घ्यावी, त्याने मिसळ फार छान लागते। त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि झाकण बंद करून आपल्याला कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। चला मंडळी, मटकी उकडेपर्यंत आपण मिसळ रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य तयार करून घेणार आहोत। आपल्याला सर्वप्रथम घ्यायची 1 लसणाची कांडी, 1 कांदा व 1 टोमॅटो। लसूण आपल्याला सोलून घ्यायचा आहे, कांदा टोमॅटो व्यवस्थित असं बारीक कट करून घ्यायचं आहे। तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या अशाच भन्नाट रेसिपीज बघायला भेटतील। तुम्हाला नाशिकची कुठली मिसळ खायला आवडते कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही आत्तापर्यंत कुठली कुठली मिसळ ट्राय केलेली आहे हेही कळवा। मी इथं कांदा टोमॅटो व लसूण व्यवस्थित बारीक करून घेतलं। एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। परतत असतानाच त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घ्यायचे, लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला इथं परतवून घ्यायचं आहे। आपण ग्रेव्ही करून घेणार आहोत, तोपर्यंत इथं मी मिसळसाठी प्लेटिंग करण्यासाठी पापड तळून घेत आहे। त्यासाठी इथं कढईमध्ये तेल तापवून घेतलंय व त्यामध्ये 2 पापड असे मी तळून घेत आहे। मिसळसोबत पापड हा खायला खूप छान लागतो। इथे मी पापड तळून घेतलेले आहे। त्याच कढईमध्ये आपल्याला आता मिसळसाठी लागणारा रस्सा तयार करून घ्यायचा आहे। त्यातलं तेल काढून ठेवलं की त्यामध्ये बारीक करून घेतलेली ग्रेव्ही घालून घ्यायची आहे। ग्रेव्ही व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे। तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे जेणेकरून तरी फार छान सुटते। तुम्ही बघू शकता इथं ग्रेव्हीला खूप छान असं तेल सुटलेलं आहे। चला तर मग आता निकिताज रेसिपी स्पेशल घरी घरगुती बनवलेले हळद, लाल तिखट व काश्मीरी लाल तिखट मिरची पावडर, काळा मसाला हे आपण घालून घेणार आहोत। निकिताज रेसिपीचे गावरान पद्धतीने बनवलेले भेसळमुक्त नैसर्गिक मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देते, तुम्ही तिथे ऑर्डर करू शकता। त्यानंतर मी इथे घालून घेतलेला आहे मिसळ मसाला, त्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि तुम्हाला जितक्या प्रमाणात मिसळचा रसा तयार करायचा आहे तितक्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा तर्रीदार रस्सा आपला मिसळचा बनून तयार झालेला आहे। तो आता आपण एका छोट्याशा बादलीमध्ये काढून घेत आहोत। हॉटेलमध्ये असते तशी मी इथे बादली घेतलेली आहे, त्यामध्ये मी मिसळचा रस्सा काढून घेत आहे। चला तर मग आता आपण प्लेट तयार करून घेऊयात। सर्वप्रथम मी ताटामध्ये रश्श्याची बादली ठेवलेली आहे, त्यानंतर मोळ उकडून घेतलेली मटकी, थोड एका वाटीमध्ये फरसाण, कांदा, लिंबू व दही घ्यायचंय। त्यानंतर मी इथे घेत आहे 2 पाव आणि पापड। मिसळची प्लेटिंग कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही हेही सांगा। पुन्हा भेटूया अशाच भन्नाट रेसिपींसोबत निकिताज रेसिपी चॅनलवर। पट कमेंट करा मंडळी, आजची मिसळ थाळी कशी वाटली ते। तो मस्त आता खात राहा, मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा। टेक केअर, बाय बाय।